काही दिवसांपूर्वी CWC कंपनीच्या कामगारांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दिल्ली शिष्टमंडळाची एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीला माननीय विवेक पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार तर कंपनीतर्फे हरपीत सिंग, श्री कौशल तसंच श्री दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या भविष्यावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती कामगारांना देण्यासाठी गुरुवारी उरणच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला माननीय विवेक पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, तालुका चिटणीस महादेव घरत, सुधाकर पाटील, संतोष पवार आदी मान्यवरांसहित कामगार उपस्थित होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीविषयी कामगारांना विस्तृत माहिती दिली. त्या ठिकाणी दिल्लीला गेल्यानंतर चर्चेची सुरुवात ज्या पद्धतीने झाली तेव्हा वातावरण एकदम बिघडलेलं होतं, पण शेवट मात्र चांगला झाला. आणि त्यांनी सांगितलं का एवढ्या हेल्दी वातावरणामध्ये, अॅटमॉस्फिअरमध्ये, वेगळ्या चांगल्या वातावरणामध्ये तुमचं जे सगळ्यांचं सहकार्य म्हणजे सहकार्य पाहिल्यानंतर हे सीएमए चालू होताना आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हजर राहू अशा प्रकारचा प्रशिक्षण दिलेलं. त्यांनी सांगितलं, त्यांना समजावून सांगितलं, कारण त्यांना फिडिंग जी गेलेली होती ती अत्यंत चुकीची फिडिंग गेलेली होती. आता त्याही काही गोष्टी खऱ्या होत्या खोट्या होत्या त्या विषयात आज जाण्याचा वेळ राहिलेला आहे. पण त्यांना जेव्हा आम्ही थंडकावून सांगितलं का कामगार पैसे मागतात, कामगारांना घेतात 40 रुपये आणि तुमचा अधिकारी घेतो 150 रुपये, त्याच्यामुळे पण काम जात आहे, तर त्या आम्ही कामगारांच्या वतीनं शब्द देतोय का जे का तुमच्या आमच्यामध्ये उद्या येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये एकत्रित बसून जी आपली चर्चा जाईल त्याप्रमाणे कामगार वागतील याची हमी आम्ही तुम्हाला देतो, पण तुमचे अधिकारी गडबड करणार नाहीत याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल हे त्यांनी मान्य केलं. त्यांनी सांगितलं असं असेल तर त्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी आपल्याला अधिकाऱ्यांच्या संदर्भात मध्ये दिलेली आहे. प्रश्न एवढाच आहे का तुमच्या वतीने काही आम्ही शब्द त्या ठिकाणी दिले, तुमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना काय शब्द दिला? आपले पण 2-3 कामगार प्रतिनिधी आमच्या सोबत होते, आपले कामगार जर अर्धा पगार घ्यायला तयारच झालेले आहेत, मान्यच केलेलं आहे, तरी त्याच्या गोष्टी काही बरोबर होते, असे काही चुकीचे नव्हते, त्याची भूमिका बरोबर होते. अर्धा पगार तुम्ही सांगाल, अर्धा पगार जर मिनिमम वेजेस ऍक्टच्या कायद्याच्या पगाराच्या खाली गेला तर तो आम्ही नाही देऊ शकत, तो कायद्यात गुन्हा आहे. मीही आपल्या मंडळीला सांगितलं व आज आपण मान्य करू एका CFS मध्ये आणलेले आहेत म्हणून, पण युनियनचे प्रतिनिधी इतर ठिकाणी आपण जाऊ तेव्हा आपल्याला अडचणीचा मुद्दा येईल. ती मॅनेजमेंट मग तुम्ही ते धोरणाच्या CWC ला कसा घेतला होत, आता आपण तुम्ही कमी घ्या, हे सगळे प्रश्न होते. त्याच्यानंतर मार्ग काढला आणि तो मार्ग आमच्यामध्ये एकमत झाला. आम्ही त्यांना सांगितलं तर त्याने तो मार्ग काढला का बाबा याचे निम्मे निम्मे कामगार करू, 15 दिवस हे कामगार जातील, 15 दिवस ते कामगार जातील, अशा पद्धतीने आपण तो प्रश्न भरून काढू. तुम्ही सुद्धा हे सगळं आज ठरते ते तुमच्या सुद्धा युनियनशी का तुमची जी नेते मंडळी कोण असेल त्यांच्याशी बोलून चर्चा करून त्याच्याप्रमाणे आपला वागायचा आहे भविष्यात, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याने ELEचं उदाहरण दिलं का त्यात 200 कामगारांनी 7,000 कंटेनर केले. आपलं सुद्धा स्पर्धा लागली पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे, आपले हात शिवशिवले पाहिजे, आपण आपल्या बायका मुलांचे आपले जे 11 महिन्यामध्ये झालेले हाल हे डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे का ELEने जर 200 कामगारांनी 7,000 कंटेनर केले असतील तर आम्ही सुद्धा 10,000 केल्याशिवाय ठेवणार नाही अशा प्रकारचा निर्णय. हे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं का ELE पेक्षा आम्ही काहीतरी कंटेनर जास्त करून दाखवू अशा प्रकारचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं. आणि हे तुम्ही चॅलेंज स्वीकारलं तर तुमचं CFS हे आपल्या भागातील नव्हे देशातलं 1 नंबर CFS झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच यावेळी कॉम्रेड भूषण पाटील यांनी देखील कामगारांना मार्गदर्शन करून बैठकीमध्ये कशा प्रकारे चर्चा करण्यात आली आणि कामगारांना न्याय मिळाला याविषयीची अधिकृत माहिती दिली. आपलं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं आणि त्या बैठकीमध्ये जी सकारात्मक चर्चा झाली त्याच्या आधारावर मी सांगू शकतो की हे गोडाऊन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे हे असं सांगू शकतो. मार्ग मोकळा झालेला आहे. चर्चेच्या सुरुवातीला त्यांनी सर्व आम्हाला निगेटिव्हच सांगितलं. चर्चेची सुरुवात जरी निगेटिव्ह झाली तरी शेवट हा सकारात्मक पॉझिटिव्ह झालेला आहे
हे सुद्धा आम्ही आपल्याला सांगू शकतो। सुरुवातीला आम्ही जेव्हा मागण्या केल्या की हे गोडाऊन ताबडतोब सुरू झालं पाहिजे, ह्या करता तुम्ही नॉमिनेशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा, ताबडतोब कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा। ते म्हणते आम्हाला शक्य नाही। त्यांनी सांगितलं की हे 373 कामगार आम्हाला नको आहेत, एवढे कामगार गरजेचे नाही, यांच्या उलट सुरू होत नाही, कोण कॉन्ट्रॅक्टर इथं येऊ इच्छित नाही, अशा प्रकारे सर्व निगेटिव्ह त्यांनी सुरुवात केली। परंतु माजी आमदार साहेबांनी एक एक त्यांना पॉझिटिव्ह अशा प्रॅक्टिकल सोल्युशन दिले। आम्ही सर्वत्र एक प्रॅक्टिकल सोल्युशन काय असेल हे सुचवलं, त्यानंतर ते पॉझिटिव्ह झाले। या बैठकीनंतर आमच्या प्रतिनिधींनी उपस्थित मान्यवरांबरोबर संवाद साधला। या संदर्भात 15 जुलै रोजी जे आंदोलन केलं होतं त्याची पूर्वतयारी करण्यासाठी भूषण पडल्यांच्या रायगड श्रमिक संघटनेच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आलं। त्याच्यामध्ये नक्कीच शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी असणारा सर्व आंदोलनामध्ये जो सहभाग आहे तो सहभाग या ठिकाणी सुद्धा अग्रेसर राहिलेला आहे। त्यांच्या पाठीत ताकद उभी करण्यासाठी माननीय आमदार माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब यांनी आम्हाला जे आवाहन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावोगाव जाऊन त्या संदर्भात एक वातावरण निर्मिती तयार केली आणि त्याच माध्यमातून 15 जुलैला एक मोठ्या स्वरूपाने एक ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या दिवशी जो एक निर्णय ठरला दिल्ला जाण्याचा आणि त्या दिल्ल्या जाण्याच्या निर्णयामधून जे आमच्या शिष्टमंडळापैकी जे पदाधिकारी जाऊन आले आणि त्यांनी योग्य चर्चा केली त्यांच्या माध्यमातून जे व्यवस्थापनाने जे काही कमिटमेंट मागितलं आणि आमच्या वरिष्ठांनी त्यांना जे कमिटमेंट दिलं त्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व कामगारांना आवाहन करण्यात आलं आहे आणि कामगारांनीसुद्धा योग्य प्रकारे भविष्यामध्ये वागून हा गोडाऊन व्यवस्थित चालेल अशी आशा व्यक्त केली आहे। म्हणून या ठिकाणी नक्कीच एक वेगळा कामगारामध्ये एक चांगला प्रवाह चांगली या भागाबद्दल जो अपप्रचार केला जातो तो नक्कीच अपप्रचार या ठिकाणी भविष्यामध्ये निघून जाईल आणि चांगले उद्योगधंदे या ठिकाणी येण्यासाठी उद्योजक पुढाकार घेतील अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही करतो। कामगारांचा उत्साह आणि कामगारांची मेहनत आणि या ठिकाणी होणारे एकंदरीत व्यवस्थापन या सगळ्याचं योगदान पाहून या ठिकाणचा व्यवसाय 3000 कंटेनर हे अगदी 2 महिन्यातच हे टार्गेट पूर्ण होईल आणि येत्या वर्षभरामध्ये खूप चांगले दिवस या ठिकाणच्या कामगारांना आणि येणारा जो ठेकेदार असेल त्यालाही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नफा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास निश्चितच या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं। तसंच या बैठकीनंतर कामगारांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। आमदार विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने भूषण कॉम्रेड भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्याही जे आता जे आमच्या आम्हाला साथ दिली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय ऋणी आहोत आणि येत्या आता 15 दिवसात काय टेंडर कॉफी ओपन होईल आणि त्याबद्दल ते काम चालू होईल आम्ही निश्चितच ज्या आमच्या हातातनं चुका झाल्या त्या परत होणार नाही आणि भविष्यात आम्ही जसे आमचं पूर्वी काम होतं त्या पद्धतीने आम्ही काम हाताळू आणि भविष्यात आम्ही कधी चूक करणार नाही आणि मी ग्वाही देतो।